शरद पवार दोन वेळा देशाचे पंतप्रधान होता राहिले। ही गोष्ट आहे 1991 आणि 1996 ची। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज लोकमत साठी एक विशेष लेख लिहिला आणि ज्या लेखामध्ये त्यांनी या दोन प्रसंगांचा उल्लेख केला। नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही पाहताय लोकमत.com। शरद पवार हे आधी काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काढला हे आपल्याला माहीत असेल। तर हे दोन्ही प्रसंग शरद पवार काँग्रेसमध्ये असतानाचे आहेत। पहिल्यांदा जेव्हा शरद पवारांचं पंतप्रधान पद हुकलं तेव्हा वर्ष होतं 1991। याच वर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर काँग्रेसला सावरण्याची गरज होती। तेव्हा शरद पवार यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद जावं असा एक मतप्रवाह पुढे आला, पण काहींना शरद पवार नको होते। तेव्हा त्यांनी नरसिंह रावांना अध्यक्ष केलं। निकालामध्ये काँग्रेस बहुमताजवळ आली आणि तेव्हा पंतप्रधान पदासाठी शरद पवारांना नेमलं जावं असा एक मतप्रवाह होता। पण पुन्हा पवारांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्यासाठी कारस्थान झालं। कारस्थानांनी सोनिया गांधींच्या नावाचा वापर केला आणि राव यांना पंतप्रधानपदी बसवलं आणि शरद पवारांकडे संरक्षण खातं दिलं। शरद पवार यांच्यापासून पंतप्रधानपद कसं आणि कुणामुळे लांब गेलं हे मी जवळून पाहिलंय असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या लेखामध्ये लिहिलंय। शरद पवार हे प्रतिस्पर्धी असल्याने राव यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अडी होती, त्यांना पवारांचं महत्त्व कमी करायचं होतं आणि याचसाठी त्यांच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं। त्यातच 1992 मुंबईमध्ये दंगल झाली आणि या दंगलीचं निमित्त करून पवारांना मुंबईला पाठवण्याची योजना आखली गेली। पवारांनी सुद्धा परिस्थिती पाहता महाराष्ट्राची सूत्र हाती घेतली असं प्रफुल्ल पटेल आपल्या या लेखामध्ये लिहितात। पुढे 1996 सुद्धा शरद पवारांसोबत असंच काहीसं घडलं आणि पुन्हा एकदा शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होता राहिले। 1996 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 145 खासदार निवडून आले। देवेगौडा, लालू प्रसाद आणि डाव्या पक्षांचे नेते म्हणाले होते की राव यांना हटवलं तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, पण राव ऐकत नव्हते, त्यामुळे काँग्रेसने देवेगौडा सरकारला बाहेरून पाठिंबा दिला। प्रफुल्ल पटेल लिहितात की यातल्या बऱ्याच घडामोडी या अगदी माझ्या घरातूनच घडल्या आहेत। काही दिवसांनी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या, त्यामध्ये स्वतः प्रफुल्ल पटेल, भूपिंदर हुड्डा, PC चाको, गिरिजा व्यास इत्यादींनी एकत्र येत राव पुरस्कृत पॅनलचा पराभव केला। पण राव यांनी राजीनामा देताना सुद्धा शरद पवार नकोत म्हणून सीताराम केसरींना पुढे केलं। शेवटी अध्यक्षपदाची माळ ही केसरींच्या गळ्यामध्ये पडली। 11 महिन्यांनंतर केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला तेव्हा जवळपास 125 खासदार हे पुढच्या 2 तासांमध्ये शरद पवारांकडे आले असं पटेल लिहितात। निष्ठावंत खासदार सुद्धा यामध्ये होते। संसदीय पक्षनेतेपदी शरद पवारांची निवड करावी आणि अध्यक्षपदावरनं केसरींना दूर करावं असे ठराव झाले। हे ठराव झाल्या देवेगौडांनी निरोप पाठवला, मला काही दिवस द्या, मी स्वतः राजीनामा देईन असं देवेगौडा म्हणाले। पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारची वाट सुकर करेन असंही देवेगौडांनी म्हटल्याचं प्रफुल्ल पटेल लिहितात। पण पवारांनी वाट पाहिली नाही, पक्ष फुटू नये या भावनेने त्यांनी माघार घेतली। महत्वाकांक्षा असूनही पक्षहितासाठी नरमाईची भूमिका घेतली। दुसरीकडे केसरींना देवेगौडांना पाठिंबा द्यायचा नव्हता। अखेर काँग्रेसने देवेगौडांना राजीनामा द्यायला लावला आणि इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला आणि हीच ती दुसरी वेळ जेव्हा शरद पवार देशाचे पंतप्रधान अगदी होता राहिले होते। तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेले हे 2 प्रसंग। हे प्रसंग सांगताना पटेल खेदाने लिहितात की काँग्रेसमधल्या काही तथाकथित नेत्यांनी शरद पवारांचा अपमान होईल अथवा पाणउतारा होईल अशी एकही संधी सोडली नाही। एकूणच काय तर पक्षातील अंतर्गत स्पर्धेमुळे शरद पवार हे 2 वेळा पंतप्रधान होता राहिले। तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवारांना एकदा तरी पंतप्रधान पदाचा मान मिळायला हवा होता का? आणि दुसरा कुतूहलाचा प्रश्न तो म्हणजे पवार आता 80 वर्षाचे झालेत, पण त्यांची महत्वाकांक्षा ही सर्वांनाच ठाऊक आहे। या वयातही शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये जिंकू शकतात का? कमेंट करा आणि तुमचं मत लिहा, व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज, लोकमतचं फेसबुक पेज
नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.